हेलो वेलकम आदाब सत श्री अकाल हाउ इज इट गोइंग कसे काय चाललं आहे वेलकम टू अवर ब्लॉग #4। सो आता मी चाललो आहे देवदर्शनाला, तर नेक्स्ट स्टॉपला पोचल्यावर भेटू। आणि हां, आता आम्ही देवदर्शनाला जायला एक रिक्षा घेतली आहे, मग तिकडून आता आम्ही जाणार आहे फर्स्ट स्टॉपला, तर तेव्हा भेटू। सो ही जी जागा आहे तिथे आम्ही आता राहतो आहे, ते माझ्या मावशीचं घर आहे तिथे आम्ही राहतो आहे सध्या। आता वी हॅव रिच्ड नियर अवर फर्स्ट स्टॉप विच इज नारायण मंदिर, अँड दिस इज द मंदिर विच वी म्हणजे आता आम्ही तिथे आहोत, ते मंदिर आहे, हे मंदिर आहे असं। आणि आता आपल्याला आज जायचं आहे, तर लवकर जाऊया, लवकर पळावं लागणार कारण मला इंट्रो करायचा होता म्हणून मी थांबलेली, तर मम्मी पप्पा ऑलरेडी आत गेले तर पळावं लागणार आहे। तर इथून ना शिडे आहेत, तर त्याच्यावरून पाय भाजत आहेत, लवकरच जाऊया। हे मंदिर आहे आणि तिथे मम्मी पप्पा पूजेची तयारी करतायत। मम्मी हाय बोल। हे पूर्ण मंदिर आहे, इथून बाहेर आहे हे असं सगळं मंदिर आहे, तर इकडे डेकोरेशन आहे, हे सगळं आहे इकडे। हे मंदिर आहे, ते इथे पूजेची तयारी चालू आहे सगळी। इथे आहे विठ्ठल आणि रखुमाईची मूर्ती, आणि इकडे आत आहे नारायणचं मूर्ती आहे तिकडे। मंदिरात आत प्रवेश करायची परमिशन आम्हाला नाही आहे, तर नारायणाची मूर्ती मी तुम्हाला दाखवणार आहे, ती आता दाखवते आहे। इथून जो व्ह्यू आहे तो एवढा भारी आहे ना, तुम्हाला दाखवते मी, इतका भारी व्ह्यू आहे ना। इथून सगळी मस्त झाडं दिसत आहे, इथून असं खूप भारी दिसतंय मंदिरातून। तर इकडे जो फोटो आहे तिकडे सगळे 10 अवतार दिलेले आहेत, तर इकडे प्रत्येकाचं नाव दिलेलं आहे, प्रत्येक अवताराचं नाव दिलेलं आहे इकडे, सगळे 10 अवतार दाखवलेले आहेत या फोटोवर। आम्ही आत चाललो आहे जिथे आम्हाला शिवलिंग दिसलं आहे, तर आधी घंटा वाजूया मग आत जाऊया, शिवलिंग बघूया हिचं काय आहे। हे शिवलिंग आहे जे आम्हाला दिसलेलं, तर हेच आहे ते शिवलिंग। तर इथून बाहेर हे सगळं असं दिसतंय, तर आता बाहेर जाऊया। आता दुसऱ्या मंदिरात जायला पाय भाजत तर जाऊ नाही शकत, तर मी एक रस्ता शोधलाय तिथून जाऊया। इथून मी रस्ता शोधलाय पाय भाजत जायचा नाही म्हणून, चाललोय परत रिक्षात, तर शूज वूज घालून जाऊया। मम्मी पप्पा ऑलरेडी नेहमीसारखं निघाले आणि मी ऑलरेडी लेट झाली आहे, तर माझे शूज तिकडे आहेत, तर मला परत पाय भाजत जावं लागणार आहे।
चिकन शूज घालून निघूया. पाय भाजत आहेत. पटकन शूज घालून जायचंय. लवकरात लवकर जायचंय. आता इथून दुसऱ्या मंदिरात जायचंय तर नेक्स्ट स्टॉपला पोहोचल्यावर भेटूया. त्याच्या बाहेर असलेलं सगळ्यात मोठं झाड जे मी बघितलंय. सो आता रिक्षात बसूया. रिक्षा ऑलरेडी आलेली आहे. आता इथून गाडी आत नाही जाणार होती म्हणून आता आम्हाला चालत जावं लागणार आहे. तर चालत जायचं आहे आता आम्हाला. इज द वे टू द नेक्स्ट स्टॉप. तर इथून सरळ चालत जावं लागणार आहे सातेरी देवळाच्या इथे. कारण की रिक्षा इथून जाणार नव्हती आणि रस्ता पण छोटा होता आणि स्लोप पण होता. तर आम्हाला चालत जावं लागणार आहे. तर आम्ही चालत चाललो आहे आता देवळाच्या इथे. ते एवढी झाडं आहेत ना की झाडांच्या पाठून काय येईल ते तुम्हाला कळणार पण नाही. कधी येणार ते पण नाही कळणार. ज्या देवळाच्या आत चाललोय ना तिथे ना साप खूप असतात. असं वारूळ आलेलं असतं मुंग्यांचं आणि त्याला बोंब म्हणतात इथे. आणि ह्या वारुळाच्या इथे त्या देवीचं स्थान असतं म्हणून याला सातेरी देवी म्हणतात. आता आपण समोर बघतो तो वारूळ भलं मोठं वारुळ असतं. 6-7 फूट उंच वारुळ असतं आणि गोल 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 फिरलेलं असतं ते. त्याला मग चौथारा बांधून त्याला व्यवस्थित करून मग त्याची पूजा करतात. ते पाडलं जात नाही म्हणजे मुंग्यांचं वारुळ. आता त्याच्यामध्ये मुंग्यांच्या वारुळामध्ये मुंग्या असतील किंवा कदाचित जंगलातले येणारे साप पण त्यात आश्रय घेत असतील. आतमध्ये तिकडे गोल गोल होल दिसतात आहे त्याच्यामध्ये बिळ आहेत. कदाचित त्याच्यामध्ये ते जंगल आजूबाजूला संपूर्ण जंगल आहे. तर कदाचित तिथे साप पण असू शकतात. येऊन त्याच्यात वास्तव्य करत असतील असं आहे. पण त्याला देवाचं स्थान आहे त्याच्यामुळे तिथे पुजतात. तर मी तुम्हाला दाखवते ते देऊळ कसं दिसतं ज्याची पप्पांनी आता माहिती दिली. त्याचं सातेरी देवीचं मंदिर आहे तिथे आपण आत जाऊया. आधी चप्पल काढून मग आत जाऊया आपण. तर इकडे हे वारुळ आहे ज्याची पप्पांनी माहिती दिली. हे वारुळ आहे त्याच्यात काय पण असू शकतं. आपण जवळ जायची हिंमत पण नाही आहे. तर इकडे हे वारुळ आहे आणि आत शिवलिंग आहे. आत म्हणजे तिथे पाठी शिवलिंग आहे. मंदिराच्या आजूबाजूला सगळी झाडं झुडपं आहेत. तुम्ही कुठून पाठी काय चालू आहे ते तुम्हाला समजणार पण नाही. इथे सगळं पाठी झाडं झुडपं जंगल आहे. सगळं इथे सगळं तेच आहे. पूर्ण देऊळ आतून असं दिसतं. हे सगळं हे पूर्ण हे सगळं इथे सगळं जंगल आहे. रानटी सगळं सगळं हेच आहे. उभी राहून मी व्लॉग करते तर हाय शांतपणे पण भीती तर एवढी वाटते ना. मला तो डायलॉग आठवतो आहे. मेरे को तो ऐसा धगधग हो रेला आहे आधी. इथून ना कुठून पण काय पण होऊ शकतं. मी हे वाक्य एवढा वेळा बोलली आहे ना या व्लॉगमध्ये. मला अजून खूप भीती वाटते. पाया पडून घ्या सगळ्यांनी. दाखवते ते नीट पाया पडून घ्या. पण आता इथे आपण एक पाण्याचा स्रोत बघणार आहोत. पाण्याचा स्रोत म्हणजे एक छोटी विहीर जे ज्याला काठ नसतो अनकन्स्ट्रक्टेड ज्याला बांधणी नसते फक्त तो गोल पद्धतीने खणलेला असतो. आतमध्ये पाणी असत. इथून पायऱ्या आहेत खाली जायला. असा बोलतात काय ज्याला म्हणतात डुरका मारवाडी भाषेत. इथे फुलं बघा किती मस्त आहेत. मालवणी भाषा त्याला डुरका म्हणतात. पण हे काय असतं इथे जंगल असल्यामुळे इथे जिकडे तिकडे होल आहेत त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये साप घणस असं काही असण्याची शक्यता असते. काळजीपूर्वक इथे जावं लागतं. पण आपण इथे उतरणार नाही आहोत. उतरणार हे दाखवण्यासाठी आपण आलो होतो की कशा पद्धतीचं बांधलेलं असतं. कारण इथे कुठेही काट नाही याला. त्याला पायऱ्या आहेत. या पायऱ्या उतरून आपण आतमध्ये खाली जाऊ शकतो. आता ते पाणी ह्या इथे कचरा वरचा काढलेलं आहे. खरं तर पाणी फार स्वच्छ असतं इथलं. ते पिऊही शकतो पण आता खूप त्यात पाला पाचोळा पडून ते कुजलं आहे त्याच्यामुळे ते पाणी पिणे योग्य नाही आहे. जाऊया आता. इथून जायचंय पुढे तर मला हिंमत नव्हती एकटीला यायला. तर मम्मी पप्पा येतात त्यांच्यासाठी. थांबूया. नेक्स्ट स्टॉप असणार तो फक्त 5 मिनिटं लांब आहे.
तो 5 मिनिटांनी भेटूया. आता जाता जाता आम्हाला हे फूल दिसलंय. पप्याचं नाव काय? चाफा. देव चाफा. लाल रंगाचा आहे. हा रेड कलरचा आहे आणि तो जो दिसतोय तो आहे व्हाईट कलरचा. हा व्हाईट कलरचा आहे आणि हा रेड कलरचा आहे चाफा. हा बघताना खूप भारी वाटतोय. याला गुढीपाडव्याला जो हार करतात, गुढीपाडव्याला याचा हार घालतात. गुंतून गुढीपाडव्याला ह्याचा हार घालतात. आणि हा जो आहे तो रेडवाला, हा आहे तो व्हाईटवाला. तर आता जाऊया पुढे. पावणाई, श्री पावणाई रवळनाथ मंदिर. तर आता पप्पा चालले आहे तिकडून, आत जायचंय. सो जाऊया. हे असं कसं दिसतं दाखवू माहिती आहे तर मला याच्यावर चढावं लागणार आहे. तर हे असं दिसतंय पूर्ण मंदिर आणि मी याच्यावर चढून आता उतरली आहे. तर पप्पा जिथे गेले तिथे जाऊया. दिसू का मंदिर? आत जायचं आपल्याला. आतून कसं दिस का आतून कसं दिसतं ते पण एक्सप्लोअर करायचं आहे. सो दिस इज द म्हणजे आतून असं दिसतं मंदिर पूर्ण मंदिर. इथं काय चाललंय? आज जाऊया. मला पण वाजून झालेली आहे. आता मला वाजू दे ना. मला झाली वाजून. हे मंदिर आहे, सगळ्या मूर्ती आहेत. सो हे मंदिर आहे, इथून पाठून फिरू शकतो का गोळ? ही विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे. तर इथून फिरू शकतो का? हो फिरू शकतो, गोल फिरू शकतो. तर जाऊया. हे काय आहे? आता आपण पोहोचलोय आपल्या चौथ्या स्टॉपवर जो आहे बराडी देवी मंदिर. तर मी तुम्हाला ते मंदिर दाखवते. फुल व्हाईट मंदिर आहे हे, पूर्ण मंदिर आहे. चप्पल चोरी होण्याच्या पण खूप पॉसिबिलिटीज आहेत. आणि इकडे एक प्रॉब्लेम पण झाला आहे की आपण आज शूटिंग नाही करू शकत. नो यूज ऑफ कॅमेराज, मोबाईल और व्हिडिओ इक्विपमेंट्स. सो तो एक प्रॉब्लेम झाला आहे. तरी मी तुम्हाला मंदिर दाखवू शकते, बाहेरून दाखवू शकते. हे पूर्णचं पूर्ण मंदिर असं दिसतं. तर आता इकडचं दर्शन करून झालं आहे, पण इकडे मोबाईल अलाउड नव्हते म्हणून शूटिंग करता नाही आलं. तर आता नेक्स्ट स्टॉप 20 ते 25 मिनटं लांब आहे, म्हणजे 12 किलोमीटर लांब आहे. तर तिकडे भेटल्यावर पोचू. तर आता आम्ही पोचलो आहे काळबादेवी मंदिरच्या इथे. तर आता मंदिरच्या आत जाऊया आणि मी तुम्हाला मंदिर दाखवते इन अ क्विक मोमेंट. हे मंदिर जिथे आपल्याला आत जायचंय. आणि इकडे अशी सगळी झाडं आहेत आणि इकडे किती दिवसांनी विहिरीला हात लावला. आता पाय धुवून आपल्याला आत जायचंय. सो पाय धुया आणि मग आत जाऊया. पाय धुवून लगेच आत जावं लागणार, नाही तर पाय भाजतील. तर आपण घंटे वाजवूया आणि मग आत जाऊया. तर हे मंदिर आतून असं दिसतं. इथे सगळी माहिती दिली आहे की हे मंदिर कोणी बनवलं, कधी बनवलं, कसं बनवलं, ही सगळी माहिती दिली आहे. इकडे ही सगळी देवी देव सगळ्यांचे असे मूर्त्या फोटो बनवून ठेवलेत. हे सगळं सगळं आहे इथे. हाय हाय, इट्स मी द आर्टिस्ट विथ 200 सब्सक्रायबर्स. आता पाया पडून झालंय. आता चाललोय नेक्स्ट स्टॉप जो आहे गणपती मंदिर. तर तिकडे जाऊन आता शूट करायचंय. तर जाऊया. सो आता आम्ही पोचलोय गणपती मंदिराच्या इथे. आता इथून आज जाऊन पूर्ण गणपती मंदिर तुम्हाला दाखवतो. पूर्ण मंदिर बाहेरून दिसतंय.
आता आज जाऊया. आता सगळीकडचं देवदर्शन झालेलं आहे, सगळी पाच ठिकाणं फिरून आलो आहे. तर आता डायरेक्ट देवबागला जायचं आहे घरी. तर जाऊया आणि तिकडे लास्ट एंड करूया. आता फायनली घरी पोचलो आहे, देवदर्शन करून झालेलं आहे. आता जेवून मग ब्लॉग एडिट करायचं आहे आणि मग अपलोड करायचं आहे तारकर्लीला जाऊन, कारण इथे नेटवर्क नाही. सो डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब माय चॅनल, सपोर्ट मी इन द कॉमेंट्स. गुड लक एव्हरीबडी, बाय.